आवरा आवरा की वहिनी लवकर आवरा चला चला तशी राणाबाईची तयारी भारीच असते राणा आलास बरं झालं हे बघ सणासुदीचा आता त्या बाईच्या नादाला लागू नकस हा चल आवरा हे बरोबर बोला राणा काही दमत बिमत नसतोय हे समजत की नाही पप्पा तुझ्यामुळे झाले बघ कशाला तिथे झोपडं पाडलंस अरे राणा काय करणार मला लई राग आला अरे ती म्हणली काय माहितीये त्याला झोपडीत घेणार त्या खलपत्यात कुठून त्याची चटणी करणार म्हणली माझं डोसकच छटकलं होतं आला राग टाकली इकडून झोपडी पण राणा हे सगळं मी तुझ्यासाठी केलं अरे पण आता डोसक्यात ताप झाला का नाही अरे पण हो राणादा आता आरती आहे देवाची तर डोकं गार ठेवा हे बाकी बरोबर हे बरकत दे ना चिडचिड नग बरकत दुर्पा मावशी समजी तयारी झाली ना आवरा लवकर ए चंदा परसाद घेऊन ये ओ सरपंच राणाच्या घराचा गणपती आहे हा मंडळाचा गणपती नाही ते काय नाही पूजेचा आणि आरतीचा मान राणा दादाचाच आहे राणादा तुम्ही करा पूजा नाही हो सरपंच साहेब करू का थांबा पूजा म्या करणार तुझा काय संबंध जा म्हणजे गणपती बाप्पाला दारात ताटकळत ठेवले तर पाप लागलंय मला आता ते फेडायचं तर पूजा म्याच करणार आमच्या घरातला गणपती आहे तुमचा काय बी संबंध नाही या माणसानं माझं झोपडं पाडलं देवाला बाहेर ताटकळत ठेवायला लावलं या माणसानं माझ्यातनं पाप घडवलं देवा ए बाई आमच्या नानादांचा काय संबंध आहे देवाला बाहेर ताटकळत ठेवायचं पाप कोणामुळे झालं का केलं मी हे राणादा झोपडं पाडलं म्हणून हा म्हणजे याला जिम्मेदार कोण राणादा हे मिंच तेच तर मी आता जर काही यांनी मला पूजा करू दिली नाही तर मी नरकात जाणार हे पाप कसं फेडू मी तुझं देवा नाही नाही मला नरकात नाही जायचं मी जीव घेतो मी जीव घेतो ए बाई घरात गणपती आल्या चांगलं काहीतरी बोल की शुभ शुभ ते काय नाही मला पूजा करू द्या नाहीतर मी जीवन देतो नरकात जाण्यापरीस ते बरं जीवन देतो सरपंच काहीतरी बोला हे प्रकरण अवघड झाले आता आवरा ना भाऊजी करून द्या की तिला पूजा आता तुमचा देव काय तिचा देव काय सगळ्यांचा देव एकच असतोय की नाही मग तिला पूजा अगो दका करू दे बाईला पूजा डोसक्याला ताप न ग सरपंच या नात्यानं मला असं वाटतंय राणादा करू दे या बाईची पूजा राणादा हो राणादा वय म्हणा की राणा वय म्हण की बरं बरं ठीक आहे ठीक आहे करा थांबू 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 नाही पर मी काय म्हणतो तुमच्यापैकी कोणतरी या की पूजेला पुढं नाही म्हणजे व तुमचा पूजेचा मान म्या हिसकावला याच पाप नग लागायला हा हे बी खरंच आहे म्हणा राणा उभार उभार येऊन मी अरे उभार म्हणतोय ना उभार की नाही नाही मी नाही काय तुझ्या घरात गणपती बसलाय आणि पूजा मी करू आहे चल ये राणा भाऊजी वा मोर अहो उगच पुन्हा डोक्याला त्रास नग वा मोर वा काय हो वा मोर वा मोर वा राणा जा वाकी पुढे अहो ती मला मोदक पण खायचंय होती पूजा लवकर हा बर yeah.
गणपती बाप्पा लाल मूर्ती करता दुखहरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम रूपा जयाची सर्वांगी सुंदर कणती दडके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पळावा फेकू नको गुणवंतानंदा प्रभू नायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ जोडीने झाली की पूजा पूजा झाली खर तर याच्या हातनं पाण्याचा थेंब बी नगाय मला पण आता देवाचा प्रसाद आहे नाही म्हणता येत नाही ना घेतो द्या झाले ना मग आता जावा की बाहेर हा जातोय जातोय उद्या लई शाइनिंग मारू ना ग समजा झालं की बाहेर ये मला बोलायचंय विचार करावले ना तुमचा विचार घाला चुलीत पहिलं माझा झोपडा बांधून द्यायला सांगा या गाव गुंडाला ए जिजा गाव गुंड कुणाला म्हणतीस गा हा या 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 पहिलवानाला म्हणायला लागलोय माझा झोपडा मोडून इथं कसं निवांत मध्ये बसलाय बघा माझा काय संबंध ज्यानं पाडलंय ना याची का चंडी दारा माझ्या डोसला ताप नको या उद्या सरपंच आहेस ना तुम्ही जरा सांगा काय तर
हे बघा बाई, ताई ताई, हे बघा ताई, राणादादांना तुमचं झोपडं पाडलेलं नाही, या पप्प्यानं पाडले, पाहिजे तर तुम्ही या पप्प्याची गच्चाणी धरा. हा धरा, सरपंचच्या नात्याने मी परवानगी देतो. पण पप्प्यानं कोणासाठी पाडलं माझं झोपडं? काय रे, कोणासाठी पाडलं? हा ते मी ते राणासाठी पाडलं. झालं, ऐकलं? आता या पहिलवानाला सांगायचं माझा झोपडा बांधून द्यायला, नाहीतर हितच बसतो ठाण मांडून. ए असं काय समजणार, आम्ही अकलून दिसू? हात तर लावून दो, नाही तुझा हात तोडून गया तडकून गुलाल माखून गाडवर बसून पिंड काढली ना तर बघत. आहे आहे, अरे गरगरायला लागले मला. अरे अरे काय बोलले बाई? ए बाई, तुझ्या जीवाला काही हाड आहे का नाही? अगं सणासुदीचं कसं बोलती आज? तवा बोलती सीसा, तवा कडाड द्या तिचा. जया पोराला सांग माझं झोपडं बांधून द्यायला. माझं काय संबंध? काय संबंध? तिथं मला बेघर केलं, माझं झोपडं पाडलं, मला रस्त्यावर आणलं, पण आता मला लागला काय संबंध? आता काय करायचं? म्या जीव देतो बघा, ती दोरी तेवढी आणून द्या, दोरी आणून द्या. राणा, अरे काय ताप करून ठेवलायस हे, हे मिटव समद, आणि या समध्यात तयारी करून ठेवली आम्ही. एक मिनिट, मला जरा बोलायचंय. राणा, तू आता दटूनच राहा बर काय, अजिबात माघार घेऊ नको. तू माघार घेतलीस का नाही हिच्या मागण्या वाढत जाणार. नागरूनच दे, पेरूनच दे, मळूनच दे, सगळं करू. होय, मला बी असंच वाटत. नाही ढालकाच बाई आहे बाबा. पाठभाव देऊ नको तिला. मी माप दाटून रेंद्र, मी आटून बसलाय त्याच काय? किती वेळ बसणार आहे? जाईल की काटाळून? काय घेते हे राणादा? कोण सांगे मी काय शिंगा खायना, मी काय चलपड उचलणार नाही. मी शेंगा खाल्ल्या नाहीत तेव्हा मी टरफळ उचलणार नाही. तुम्ही जाओ बाहेर, चला निघा. गावात काय होऊ देणार नाही. मी काय म्हणतोय राणादा, राहू दे की पाहिलं इथे. राहू दे, काय बोललं? मी काय म्हणतोय, ते सगळे जाऊ दे, चला आपण मोदक खायला जाऊ. चला ए दात पडक्या, तू काय पोळक्यानं खाणार आहेस बाई रे मोदक? उड्या उड्या मारू नका, तसा बी पैलवानच जिंकणार आहे. आधी माझा इशा मिटवा. एक मिनिट, मोदक खायच्या स्पर्धेत ह्यो पैलवान जिंकणार आहे हे तुला कसं माहित? ते काय सांगायला लागतंय बाय. आता ह्यो एवढा दांडगट पैलवान, मग ह्यो जिंकणार की त्यात काय एवढं काय? अरे ते मीच बोलता बोलता बोललो होतो तिला की राणा कधीच हरत नाही म्हणून. तुझ्या तर
अरे अजून तुम्ही समधी हितच होय. चला की आत मी समधी तयारी करून ठेवल्या. या लवकर या. वय वय चला उगच नाही त्या माणसाच्या नावाला लागत काहीच पॉइंट नाही. ए चायनीज ए चपला मारीचा. चला 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 सरपंच या नात्यानं मोदकाच्या स्पर्धेला चला सगळे. बोळक्या बोळक्या ए गप की जरा गपस की इथे बड 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 करते गप. अरे मोदक खायचे असते चोकाय नसते आहेत नाही म्हणून रे. काय या बोळक्या गँग संघट शर्यत लावायला लागलाय. एवढा दम आहे तर माझ्या संघट शर्यत लावा. बाई संघट कवा शर्यत लावत नाही मी. घाबरला पैलवान घाबरला. राणाला घाबरत दुसरी कधी आहे काय. मग माझ्या संघट शर्यत लावायला सांग की घाबरा पैलवान. घाबरा पैलवान काय काय ना काय तर निमित्तानं घरातच घुसायल्या. आमच्या घरात अजाबात यायचं नाही. अगं गोदक काहीतरी सांग की. अहो गोदक तिला बी एक मोदक द्या की. आवत देवाचा प्रसाद म्हणून द्याय पाहिजे. ए भुसा भरलेला पैलवान तू पहिलं माझं झोपडं बांधून दे नाहीतर मग मला मोदक खाण्यात हरवून जा. बाई संगत लढत करत नाही मी कधी. घाबरला पैलवान. काय म्हणतो राणा चांगला चान्स इझी मिस झिरो व्हायचा. मोदक खाण्याच्या स्पर्धेत हरव म्हणजे सगळी भानगडच भेटून दे. हिला तू 2 मिनिटात हरवशील बघा. हा म्हणजे तापच केला. होय म्हण होय म्हण नाही ना होय म्हण रे होय म्हण ताई सरपंच या नात्याने मी असं जाहीर करतो की राणादा तयार आहे. हा मग मी आम्ही तयार आहे. आज चावतो त्या पैलवानाला. हे अहुद्या काय धावणार. आमचा राणा कधी हरत नसतो. चला येऊन बसा राणा आता जिंकून दाखवायचं. आता दावते यांना जिजाचा इंगा म्हणजे खात्री पटल मी अंजली नाही जिजाचं.